राहुल पाटील स्थानिक आमदार सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल पाटीलजी, परिस्थिती सध्या नियंत्रणाबाहेर जाताना दिसते परभणीत. तुमच्यापर्यंत काय माहिती आणि काय आवाहन आहे तुमचं? परभणीमध्ये मी शिवाजी चौकामध्येच आहे. परिस्थिती अत्यंत नियंत्रणाखाली आहे. ठीक आहे, काही ठिकाणी टायर जाळण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे, पण परिस्थिती अत्यंत म्हणजे नियंत्रणामध्ये आहे. पोलीस कुमक सुद्धा जास्त वाढवण्यात आलेली आहे. माझी सर्व जनतेस विनंती आहे की ठीक आहे, भावना काही लोकांच्या तीव्र आहेत, पण आपण शांततेच्या मार्गाने आजचा जो बंद आहे आपल्याला पाळायचा आहे. माझी सर्व स्तरातील सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने हा बंद पाळायचा आहे. कसल्या प्रकारची दगडफेक किंवा जाळपोळ आपल्याला या निमित्तानं कोणी करू नये अशा प्रकारचं आवाहन मी या निमित्तानं करतोय. आणि सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पोलीस जागोजागी चोख असा बंदोबस्त शहरामध्ये आता प्रस्थापित झालेला आहे. ठीक आहे, आपल्या जिल्हाधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं या सगळ्या संदर्भात? पोलीस अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं? त्यांना सकाळपासून जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा पोलीस आयजीनला मी बोललोय आता आणि एसपी साहेबांना मी बोललेलो आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. काही ठिकाणी जाळपोळ फक्त टायर जाळण्याचं नॅशनल हायवेवर काही युवकांनी प्रयत्न केलेला आहे, असं काही विशेष जाळपोळ या निमित्तानं झालेली नाही. माझी सर्व जनतेस विनंती आहे परत की आपण शांततेच्या मार्गाने हा बंद आजचा पाळायचा आहे. दुपारपर्यंत सगळं वातावरण, काही वेळापूर्वी सगळं वातावरण शांत होतं आणि अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अशा प्रकारे आंदोलनाची ठिणगी पेटवणारं नेमकं कोण होतं या संदर्भात काही कळू शकलंय? नाही, सध्याच्या घडीला शांतता कशी प्रस्थापित होईल याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. शांतता प्रस्थापित शहरामध्ये झाली पाहिजे. जागोजागी जे काही आता मॉब उभा आहे त्यांना सुद्धा माझा नम्रतेचं आव्हान आहे की आपण सर्वांनी घरी जावं आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला हा बंद पाळायचा आहे. कुठल्याही व्यक्तीनं कसल्या प्रकारची जाळपोळ करण्याचा प्रयत्न करू नये एवढी विनंती मी सर्व जनतेस करतोय. जे आंदोलक सध्या संतप्त आहेत किंवा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी वैयक्तिकरित्या तुम्ही जाऊन बातचीत केली का? कारण तुम्ही घटनास्थळावर उपस्थित आहात, काय भावना आहे? स्वतः शिवाजी चौकामध्ये आहे. ठीक आहे, काही मुलं होते, काही लोकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला, काही कुठं ठिकाणी तुरळक प्रमाणात दगडफेकही झालेली आहे, सत्य जरी असलं तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आणि परिस्थिती जास्त चिघळू नये यासाठी विशेष पोलीस कुमक सुद्धा शहरामध्ये मागवण्यात आलेला आहे. राहुल पाटीलजी, आभार आपले. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.